हेडलाइन्स, प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, तर एम्स रुग्णालयाचं उद्घाटन, राज्यासाठी ठरला ऐतिहासिक दिवस। देशाच्या राजकारणात शॉर्टकट, पक्षापासून दूर रहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल, तर डबल इंजिनचं काम जोरात, शिंदे फडणवीसांची थोपटली पाठ। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर कसे, उद्धव ठाकरेंचा सवाल। समृद्धी महामार्ग एका दिवसात तयार झाला नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर। जळगाव दूधसंघ निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची बाजी, मुक्ताईनगरमधून आमदार मंगेश चव्हाण विजयी, तर मंदाकिनी खडसेंचा पराभव। चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी समता सैनिक दलाचे दोन आणि वंचितचा एक जण अटकेत, तर कर्तव्यात हयगई प्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित। चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणाचा पुण्यात भाजपकडून तीव्र निषेध, आंदोलनात आंबेडकर आणि फुलेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरती दरम्यान काही तरुणांकडून स्टिरॉइडचा वापर, स्वच्छतागृहात आढळला इंजेक्शनचा खच, अग्निवीर भरतीवेळी इंजेक्शन देणारी टोळी कार्यरत असल्याचा व्यक्त होतोय संशय।